उरण तालुक्यातील असलेल्या बामर लॉरी कंपनी येथील कंत्राटी लोकल लेबर कामगार व सुरक्षा रक्षक यांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं आहे. त्या अनुषंगानं संघटनेच्या नामफलकाचे अनावरण उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश भालदी यांच्या हस्ते व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या उपस्थितीत गुरुवारी संपन्न झालं. या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत, तालुका सरचिटणीस दीपक भोईर, सुनील पाटील, चांडजे विभागीय अध्यक्ष जितेंद्र घरत, नगरसेवक राजू ठाकूर, भेंडकळ उपसरपंच लक्ष्मण ठाकूर, माजी उपसरपंच मिलिंद पाटील, शक्ती पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, संघटक रवींद्र कोरडे, सचिव विनायक मुंबईकर, भाजपा कामगार आघाडी उरण तालुका अध्यक्ष चंद्रकांत कडू, महाराष्ट्र वेअरहाऊस युनिट अध्यक्ष वैभव पाटील, युनिट उपाध्यक्ष मंगेश केदारी, पर्लफेड सर्व्हिसचे लोकल लेबर युनिट अध्यक्ष राजेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष नरेश ठाकूर, सल्लागार कमलाकर कडू, निलेश घरत, वीरेंद्र ठाकूर, सूर्यकांत ठाकूर, सुरक्षा रक्षक युनिट अध्यक्ष विष्णू कोळी, उपाध्यक्ष के ठाकूर, खजिनदार विनोद ठाकूर, सरचिटणीस सुनील मोक्कल, राजेंद्र म्हात्रे, नामदेव पाटील, सी एस म्हात्रे, अर्जुन सिंह, अखिलेश सिंह आदी उपस्थित होते. भारतीय जनरल कामगार संघटनेचं बाल्मर आणि लॉरी हे युनिटचं उद्घाटन झालं आहे असं मी या प्रसंगी जाहीर केलं. आणि त्यांच्या सिक्युरिटी गार्डची युनियन या ठिकाणी स्थापन झाल्याचं जाहीर करतो. मित्रांनो, परवा तुम्ही गेल्या आठवड्यापासून या फलकाचं उद्घाटन करण्याकरता आपण आग्रही होतात, पण अधिवेशनानंतर काही गडबड त्याच्यामुळे दोन चार दिवस विलंब झाला. पण चितू एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण, की हे बाल्मर अँड लॉरी असेल किंवा या ठिकाणी जो कोणी अन्याय करणारा कॉन्ट्रॅक्टर असेल, तर त्याच्या विरुद्ध आपण तो आणि आपण रिझनेबल नसेल तर त्याच्याकरता 1010% संघर्षच करावं लागेल. कामगारांना न्याय मिळवून देणं हे आपलं काम, आणि हे आपण म्हणजे युनियन करणं किंवा या इथला आमदार म्हणून या सगळ्यांसोबत राहणं. मग होते मसमध्ये आपण एवढे भांडलो, निलेश साक्षीदार आहे, कोणतरी जाऊन तिथे एक सांगू का, फितुरी ही आपल्या समाजाला लागलेली पेशव्यांपासून किंवा मोगलांपासून लागलेली कीड आहे, पण हे हेरून घ्यायला पाहिजे आणि त्यांना जागच्या जागी थांबवलं पाहिजे. नाहीतर काही जण इम्प्रेशन असं करतात, 2 वर्षापूर्वी बॅनर लावले, DPD आलंय, आता सर्व बंद पडणार. काय बंद पडलं? काय बंद पडलं नाही. तेव्हा एकटे आपणच होतो जे सांगत होतो DPD मुळे एकही नुकसान होणार नाही. कसं आहे, आपण ज्या भागात आहोत हे सर्व भागच बोलतोय. तर उपसरपंच साहेब, या ठिकाणी जो येईल तो धंदा करेल, त्यांनी आपल्याला आपल्या मर्यादित भागवली पाहिजे. कामगारांवर अन्याय न करता त्यांनी काय कमवायचं ते कमवलं पाहिजे. या हा दृष्टिकोन आपला असला पाहिजे. आपण त्याची आम्ही तुझी पिळवणूक करणार नाही, तू कामगारांची करू नको, ही आपली सर्वसाधारण धारणा आहे, भावना आहे. याच्यामध्ये नाही रवी भोईरांना पोट भरायचं, नाही जितूला, नाही महेश भालदींना. आम्ही जिथे आहोत त्या याच्यात आम्ही समाधानी आहोत. आम्हाला लोकांच्या खोट्या गाड्या दाखवायच्या नाहीत आणि खोटे कपडे दाखवायचे नाहीत, आणि आम्हाला जे समाजाकरता कायम काम करत राहायचे म्हणून तुमचं प्रेम मिळतं आणि म्हणून अपक्ष निवडून येतो. हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आपल्याला कुठेही कामगारांमध्ये मॅनेजमेंटशी करताना कधीही विश्वासघात होईल असं कुठलंही कृत्य होऊन देऊ नका, आणि हा विश्वासच कामगारांना मी आज देतो की जे होईल ते सर्व पारदर्शकतेने करूया. विष्णू कोळीला सांगितलं पाठीमागच्या 3 वर्षाची ग्रॅच्युटी घेतला, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बाबा लॉरीमध्ये येणार नाही. लुईस साहेब इथे आहेत, ऑल इंडिया हेड आहेत, त्यांना सांगितलं या लोकांची ग्रॅच्युटी दिली पाहिजे. साहेब संघर्ष करावा लागला, 1 महिना संघर्षात केला, पण लोकांना पाठीमागच्या 3 वर्षाचे पैसे मिळवून देण्याचं काम आपण या निमित्ताने केलं. आता साहेब आपण आमदार साहेब आमदार नसताना ज्या जेवढी कामं या भागामध्ये केली त्याची एक प्रेरणा घेऊन आपला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून या संघटनेच्या निमित्तानं काम करत आहे. किशोर ठाकूरचा आले, आम्ही त्या दिवशी सांगितलं मॅनेजमेंटला की आमच्याशी बोलणी केली पाहिजे. मॅनेजमेंट वेगवेगळे बोलणी करायला चालत होती. त्या दिवशी आम्ही मॅनेजमेंटच्या इथं गाड्या अडवल्या. गाड्या अडवल्यावर काय केलं साहेब, इथली मॅनेजमेंट DCP साहेबांच्या नावाने आमच्यावर गुन्हा दाखल करायला तुमचं उरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. आमच्या साहेब आपल्याकडे आलो, आपण फोन केला, 353 लावण्याचा यांचा प्रयत्न आम्ही आमदार साहेबांच्या मदतीने आणून पाडला आणि पुन्हा एकदा या गेटवर आलेलो. मित्रांनो, महागाई फार चाललेली आहे. व्यवस्थापनाला आपण 2 ते 3 महिन्यापासून सांगतो की बऱ्या बोलाने आमच्याशी बोला. बऱ्या बोलाने जर बोलून आमचा प्रश्न सोडवलाच नाही
तर तुम्ही ज्या पद्धतीने देणार कोणतरी आश्रम नावाचा गुंड जर हाताशी घेऊन आमच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न कराल तर त्याला त्या पद्धतीने उत्तर दिला जाईल हे या निमित्ताने सांगतो. तिथे अधिकारी फार माजून आहेत, मार्केटिंग करायला जायची गरज नाही, कारण भारत सरकारचा उपक्रम आहे. यांचा सॅलरी जो आहे यांचा सॅलरी 1 लाखाच्या वरती झालाय आणि आमचा जर पगार 3 वर्षाला 1000 रुपयाने वाढत असेल तर हे कदापि चालणार नाही. मित्रांनो, आज या निमित्तानं सांगतो, जेव्हा जेव्हा बामर लॉरीमध्ये मॅनेजमेंट आपल्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा आपल्या माझ्यासह या व्यासपीठावर बसलेली सर्व मंडळी आपल्यासोबत उभी राहील याची ग्वाही देण्यासाठी आलेली आहे.